नमस्कार मित्रांनो, मी तुमचं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण पाहूया की आज निफ्टीने काय कंडिशन दिली आणि उद्या कुठल्या लेवल्स महत्त्वाच्या राहतील या लेवल्स मी आज तुम्हाला देणार आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल की 18,053 आजचं क्लोजिंग आहे आणि पूर्णपणे परत बाउन्स बॅक केलेलं आहे. कालच्या कॅन्डलला पूर्णपणे आज क्रॉस केलेलं आहे. ॲक्च्युली स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता. आपण सकाळी बोललो पण होतो की याच्यावर लक्ष ठेवा, ब्रेक केला तर पडू शकतो, परंतु तो अजूनही ब्रेक करत नाही आणि पुन्हा वरती गेलाय. एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर मागील 10-15 दिवसापासून मार्केट पूर्णपणे आपला टाइमपास चालू येते, किंवा मोस्टली तुम्ही कुठलेही स्टॉक्स बघा की पहिलं टार्गेट हिट करतोय, पुन्हा खाली येऊन स्टॉप लॉस हिट करतायत. कारण तो रेंज बाउंड मध्ये मोस्टली स्टॉक्स आहेत, त्यामुळे इथे क्वांटिटी कमी घेऊन ट्रेड करणं उत्तम राहील अजूनही. कारण मार्केट अजूनही पूर्णपणे डायरेक्शनल नाहीये, दोन्ही साईडला खेळ होते आपल्याला. आता उद्या इंट्राडे मध्ये काय ट्रेड बनतोय निफ्टी मध्ये ते आपण क्विक मध्ये इथे चेक करूया. 15 मिनिटाची टाइमफ्रेम आपण इथे चेक करतोय. मला एक गोष्ट इथे अशी ऑब्झर्व झाली की थोडं निफ्टीमध्ये एक ब्रेकआउट छोटा दिसतोय. याच्यामध्ये तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर थोडं मला असं दिसतंय की 18,000 लेवल की परवा दिवशी इथपासून तो पडला होता. आठवते तुम्हाला ही लाईन मी ऑलरेडी काढून दाखवली होती. मला असं वाटतंय की तो 18,000 लेवल क्रॉस करून वरती गेलाय. तर उद्या सकाळी निफ्टी ओपन झाल्यानंतर ना 18,000 तुमच्यासाठी क्विक सपोर्ट झोन राहील. ओके, आणि त्याच्यानंतर ना 18,100 18,200 हे तुमच्यासाठी महत्वाचे लेवल राहतील. माझ्या मते 18,200 उद्या इंट्राडे मध्ये काय राहील तुमच्यासाठी एक क्विक रेजिस्टन्स म्हणून काम करेल. करून मला असं वाटतं की इथून थोडा जरी खाली आला तरी इथपर्यंत तो जायची ताकद दाखवतो. इनकेस जर ही सपोर्ट लेवल ब्रेक केली 18,000 तर तो पुन्हा खालचा जो सपोर्ट आहे 17,800 तिथपर्यंत टप्प्याटप्प्याने जाऊ शकतो. आधी 17,900 येईल आणि त्याच्यानंतर ना खाली. म्हणजे तुमच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. पॉझिटिव्ह राहताय तर 18,000 सपोर्ट ठेवा, इंट्राडे ऑप्शन करताय तर, आणि जर 18,000 ब्रेक करतोय तर 17,900 तुम्हाला तो खाली दाखवेल, तिथे तुमचा रेजिस्टन्स तो राहील. ओके, तर हे झालं निफ्टीमध्ये इंट्राडेचे लेवल्स आपण पाहिल्या दोन्ही साईडला. ओपनिंग मोस्टली रेंज बाउंड दाखवू शकतो पुन्हा आत्ताच्या कंडिशननुसार. मे बी अजून ग्लोबल मार्केट्स असतात त्यामुळे व्ह्यू थोडा इकडे तिकडे चेंज होतो, परंतु मोस्टली प्रॉबेबली ओपनिंग हा 30-40 पॉईंटमध्ये प्लस मायनस दाखवू शकतो आत्ताच्या डेटानुसार. आता बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसते हे आपण इथे थोडक्यात पाहूया. ओके, आता आपल्या स्क्रीनवर आलेला आहे बँक निफ्टी डेलीमध्ये. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर स्ट्रॉंग आज रिकव्हरी दाखवली मार्केटने. हा पण 41,750 आणि तो त्या साईडला 17,750. ओके, इकडे दोन्ही लेवल्स मार्केटने चांगलेच पकडून ठेवलेले आहेत. मला असं वाटतं की इथे पण थोडा बुलिश होताना दिसतोय, परंतु सध्या शांत राहणं सगळ्यात जास्त फायदा आहे. नो ट्रेड इज गुड ट्रेड हे सध्या मला वाटतं इथे उत्तम आहे. कारण तुम्ही जर इथे गोष्ट ऑब्झर्व केली तर हा फक्त इथेच खेळतोय, फक्त स्टॉप लॉस व्हायचं काम चालू आहे मागील एवढ्या दिवसापासून. इथे पण लेवल जर तुम्ही चेक केली तर इथे पूर्णपणे मार्केट ह्या रेंजमध्येच खेळतंय. तर थोडं सावध ट्रेड घ्या. मग उद्या इंट्राडे करायचं आहे ज्यांना, त्यांनी काय करायचंय हे इथे तुम्हाला मी सांगतो. ओके, इंट्राडे वाल्यांसाठी लेवल्स बघायचे 15 मिनिटांमध्ये आपण चेक करूया. अजून ऍक्च्युली बँक निफ्टीमध्ये तसा ब्रेकआउट दिसत नाहीये मला. आणि बँक निफ्टीमध्ये जर इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर मला असं इथे एक बॉक्स दिसतोय, तुम्ही एक छानपैकी ऑब्झर्व करायच्या मध्ये. ओके, हे बघा. ओके, ह्याच रेंजमध्ये तो खेळतोय. ओके, आणि ही रेंज ब्रेक करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये मोठ्या लेवल्स मिळणार नाहीत. हा, छोटे ट्रेड्स करताय तर काही टेन्शन नाहीये. 42,270, 42,300 जर उद्या सकाळी ओपनिंगला ब्रेक केला तर इथपर्यंत 42,400, 42,600 रॅली दाखवू शकतो. परंतु जी अप ट्रेंड असेल, मोठी रॅली असेल बँक निफ्टीमध्ये, ती 42,640 वरतीच भेटेल. आणि जर डाऊन साईड आहे ती 41,750. कारण हा तुम्ही बघितलं डारवास प्रमाणे एक बॉक्स बनवून त्याच्यातच खेळतोय तो. तर बी कॉशियस राहा थोडं बँक निफ्टीला, कारण ती थोडी अजूनही टाइमपास करायच्या कंडिशनला आहे. प्रत्येक 100-200 पॉईंटची रॅलीमध्ये छोटे छोटे पॉईंट घेऊन बाहेर पडू शकता, एंट्री करताय तर. मी सजेस्ट करेल कमी लॉट घेणं सध्या उत्तम राहील आणि छोटे टार्गेट. याच्या व्यतिरिक्त काही स्टॉक्सची आपण चर्चा करूया. स्टॉक्समध्ये पण तोच कंडिशन आहे सध्याच्या कंडिशनला. मला असं वाटतंय की एक सिनेरिओ आपण जर स्टॉक्सला वापरला की लिमिटेड क्वांटिटी आणि छोटं टार्गेट ह्या सध्या फंडा मार्केटमध्ये यूज करू शकतोय आपण, तरच आपल्याला चांगली कन्सिस्टन्सी राहील याच्यामध्ये. पहिली गोष्ट काय तर याच्यामध्ये पहिला स्टॉक आहे अदानी टोटल गॅस लिमिटेड, ATGL, अदानी टोटल गॅस लिमिटेड. याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर इथे ब्रेकआउट दिसतोय. 3887 लेवल आहे, 3890 वर याच्यामध्ये पुन्हा एक जोरदार रॅली पाहायला मिळेल. थोडा फ्लक्च्युएट होऊ शकतो कारण त्याला इथे थोडा 4,000 लेवल पर्यंत एक रेजिस्टन्स आहे.
चारच्या वरती गेला तर आणखीन जोरदार पडेल, कारण अदानी कसा पळतो हे मी सांगायची गरज नाहीये. दोन नंबरचा स्टॉक आहे, इनकेस जर मार्केट बुलिश राहते तर याच्यामध्ये याचं नाव लिहून ठेवा सगळ्यांनी, कमिन्स इंडिया लिमिटेड हा दोन नंबरचा स्टॉक आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये मला असं दिसतंय की 1494 आजचं क्लोजिंग आहे, स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवलेला आहे. तो नॉर्मली सध्याच्या कंडिशनला बघितले तर 1560 पर्यंत रॅली दाखवू शकतो येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये. उद्या 1500 वरती तुम्ही 1530 पर्यंत याला कॅच करू शकता. याच्यानंतर इनकेस मार्केट डाऊन साईडला राहते तर ते पण तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. पहिला स्टॉक असेल याच्यामध्ये विष्णू केमिकल्स लिमिटेड, ही स्क्रिप्ट आहे. याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की त्याने बऱ्याच दिवसापासून 280 स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक करून खाली चाललाय. 274.35 क्लोजिंग आहे, 272 खाली तुम्हाला आणखीन मोठी डाउनसाइड उद्या ओपन होऊ शकते, तर त्याच्यामध्ये लक्ष ठेवा. आणखीन शेवटचा एक स्टॉक आहे याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की विष्णू केमिकल प्रमाणेच बालाजी अमाइन्स लिमिटेड हे स्क्रिप्टचं नाव आहे पुढच्या. याच्यामध्ये पण आम्हाला पुन्हा सपोर्ट ब्रेक करताना दिसतोय. 2496 प्राइस आहे, 2490 खाली तुमच्यासाठी शॉर्ट सेल पुन्हा ओपन करेल. नॉर्मली खाली 30-40 रुपयापर्यंत रॅली दाखवू शकतो, परंतु हे जे स्टॉक दिले ते पूर्णपणे स्टडी पर्पजसाठी आहेत. स्वतःचा अभ्यास करा, कारण ज्यांनाही डिटेल्समध्ये स्टॉक पाहिजेत त्यांनी टेलिग्राम जॉईन करा, कारण तुम्हाला माहिती तिथल्या 80-90% स्क्रिप्ट चांगल्या प्रकारे काम करतात आणि मी दिलेले शेअर्स पण त्या लेवलच्या वरती गेले तर तुम्हाला एंट्री देतील, नाहीतर ते एंट्री देणार नाहीत, शांत राहायचंय तुम्हाला. या व्यतिरिक्त तुम्हालाही असं वाटतं की आपल्यालाही असं अनालिसिस करायचंय युट्यूबला तर आम्ही देतोच आहे, तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधून आमचे जे काही प्रोग्राम्स आहेत ऑनलाईन ऑफलाईन यांची चौकशी करू शकता. 8802809090 या नंबरला तुम्ही संपर्क साधा. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि उद्या तुम्हाला मार्केटचा व्ह्यू काय आहे तुमचा हे खाली कमेंटमध्ये कळवा. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.